स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असं म्हटलं जातं. पण अहमदनगरमध्ये एका महाभागानं स्वतःच्या आईला जिवंतपणीच स्मशानभूमीत पोहोचवलंय. या आहेत लक्ष्मीबाई आहुजा. अहमदनगरमधील अमरधाम स्मशानभूमीत त्या गेल्या 6 महिन्यापासून राहतात. दशक्रिया विधीनंतर ठेवलेल्या जेवणावर दिवस काढतात. त्यांच्यावर ही वेळ आणलीये पोटच्या पोरानं. पत्नीशी पटत नाही म्हणून पोरानं या वृद्ध मातीला जिवंतपणे स्मशानभूमीत आणून ठेवलंय. मला सांभाळत नाही तो भाऊ, खाय प्या देत नाही, त्यालाही काम धंदा नाही, ते हिंडत आहे. मी आहे ना, हे धाव्याचे लोक आहेत ना, हे गेल्यानंतर ते धावा करून जातात, मग ते राहतात ते आणते गोळा करून खायला. धाव्याचे गोळा करून आणते ते खाते. किमान आता 1-6 महिन्यापेक्षाही जास्ती काळ झाला असेल किंवा 6 महिने झाले असतील तेव्हापासून आम्ही तिला बघतो. इथं जे काही श्राद्धाचे नैवेद्य येतात त्याच्यावरती त्यांची गुजराण चालते. त्याच्यानंतर कोणी आमच्यासारखे 10-20 रुपये दिले, 5-50 रुपये दिले, तर त्याच्यावरती मग कुठं काहीतरी वडापाव किंवा कोणाचं जर नैवेद्य आला तर त्याच्यावरती त्यांचं आपलं गुजराण चालू असते. तळहातावरच्या फोडाप्रमाणे पोराला जपलं. म्हातारपणी पोरगा आपल्याला आधार देईल असं स्वप्न उराशी बाळगलं. मात्र पोरगा कपाळ करंटा निघाला. आज ही माऊली दशक्रिया विधीनंतरच्या जेवणावळीवर जगतीये. कधीतरी पोराला सुबुद्धी येईल आणि तो आपल्याला इथून घेऊन जाईल या एकाच आशेवर. मात्र ती आशाही पोरानं फोल ठरवली. अखेर नगरच्या माऊली प्रतिष्ठान संस्थेनं या माऊलीला आपलंच केलंय. निखिल चौकर, झी मीडिया, अहमदनगर.